आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा। ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा। उपवनात फुलांचे ताटवे बहरले आहेत, वेगवेगळी फुले उमलली आणि फुलली आहेत। जाई, जुई, मोगरा, चाफा, बकुळ यांनी धवल शुभ्र रंगाचा शेला सुगंधासह उंच उधळला आहे। या ताटव्यांना छेद देण्यासाठी अत्यंत सुंदर अशी झाडे उभी आहेत। त्यांच्या बुंध्यांना लतावेलींनी वेटाळत गोफ करून झुला केला आहे। त्या झाडाचे आणि ह्या झाडाचे मैत्र व्हावे या हेतूने काही वेलींनी या झाडावरून त्या झाडावर एक अलगद झेप घेतली आहे। त्या लोंबणाऱ्या वेलींचा वृंदावनातल्या झुल्यासारखा हिंदोळा तयार झालाय। निसर्गाने भूमीवर हिरवीगार पाखरण केली आहे। पहाटेची वेळ हिरव्यागार तृणपात्यावर लोंबलेल्या दवबिंदूंना कोवळी किरणे कुरवाळत आहेत। त्या दवबिंदूतून इवलेसे इंद्रधनुष्य निर्माण झाले। असंख्य दवबिंदूमुळे उपवन असंख्य इंद्रधनुष्यांनी सजले आहे। अशा रंगीन वातावरणात एका शुभ्र फुलावर एक काळा भोर भ्रमर गुंजारव करीत मकरंदाचा आस्वाद घेत बसला आहे। त्याचा ऋणुझुणू ऋणुझुणू असा नाद अनाहत नादासारखा भासतोय। कृष्ण त्रिपुडा उभा आहे, त्याच्या आधारावर बासरी रेलली आहे। अनेक गोपिका रासक्रीडेच्या नृत्यात तन्मय झाल्या आहेत। त्यांच्या कटीला बांधलेल्या मेखला रुणझुण छुनछुन रुणझुण छुनछुनचा ध्वनिफेर निर्माण करतात। त्या ध्वनिफेरात गुंजारवात कृष्ण कळत न कळत गुंफून गेलाय। बासुरीचे सूर पैंजण आणि मेखलाचा आवाज गोपिकांचे फेर सगळी सृष्टी झपूर्झामय झाली। हर्ष खेदते मावळले हास्य निमाले अश्रू पळाले कंटक शल्ले बोथटली मखमालीची लववठली काही न दिसे सृष्टीला प्रकाश गेला तिमिर हरपला काय म्हणावे या स्थितीला झपूर झागडे झपूर झा। सारे वातावरण भासमय भ्रममय झाले आहे। हे भ्रमरा, तुझ्या पंखांची गती मनाच्या गतीहून जास्त आहे। किती सुंदर आहेस तू, तुझा काळा भोर झळझळीत रंग मोगऱ्याच्या वनात एखादा शाळीग्राम दिसावा तसा। असंख्य हिऱ्यांनी सजलेल्या मंगळसूत्रातला जणू काळा मणी, विठ्ठलाच्या मस्तकावर लावलेला काळ्या बुक्क्याचा टिळा तू। तू सुंदर, तुझे वातावरण सुंदर, तुझे खाद्य शुद्ध म्हणजे फुलामधला मकरंद। तू मनाने मृदू आहेस,
फुलांचा मकरंद सेवन करताना त्या नाजूक पाकळ्यांना तुझा तो सुरेल गुंजार ऐकून फुलेच तुला मकरंद भेट करतात. सुंदरा तुझा गुंजारव मधुर, तुझा स्वभाव मृदू, पण या सर्व गुणावर चंचलतेचे सावट पडले आहे. ज्यावेळी फुलांशी मैत्री करून तू मकरंद चाकतोस त्यावेळी त्या फुलाला वाटते की हा आपला मित्र आहे, पण परागातला मकरंद संपला की त्या फुलाला पडलेला भ्रम तोडून तू दुसऱ्या फुलावर झेप घेतोस. म्हणून तुला भ्रमर म्हटले आहे. अरे सौभाग्य सुंदरा, ही भ्रमरवृत्ती सोड, ही स्वार्थी बुद्धी सोड. या फुलावरून त्या फुलावर झेपा घेत त्यांच्या माधुर्याचा उपभोग घेतोस आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्याकडे बघतसुद्धा नाहीस. अरे ही तुझी कृतघ्न वृत्ती सोड आणि कृतज्ञ वृत्तीची कास धर. अरे माझ्या मना, अरे माझ्या सौभाग्य सुंदरू मना, माझ्या शरीराने तुला लिहून सौभाग्य प्राप्त केले. तुझ्या फक्त अस्तित्वाच्या भासाने माझे शरीर चैतन्यमय झाले आहे. या चैतन्यमय मंदिरात राहूनही तू ही भ्रमरवृत्ती का अंगारितोस? चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. या अभंगात माऊलीने भ्रमराला रूपकात्मक वापरले आहे. हे माझ्या मना, तुझी ही चंचल वृत्ती सोड. या कमल दलात जे दोन अत्यंत सुंदर तेजस्वी असे कमल दिसत आहेत, ती कमळाची फुले नसून ते विठ्ठलाचे चरण आहेत, ते हरीचे चरण आहेत. ते इतके कोमल, इतके अरक्तवर्ण आहेत की जणू काही दोन कमोदिनी फुललागत भासत आहेत. अरे ऋषी, तपस्वी, मुनी, संत मंडळी यांना आयुष्यभर नामस्मरण करून जे भाग्य लाभत नाही, ते भाग्य, ते श्रेय तुला चरण कमलरूपी लाभले. हे संसारी मना, संसारात लिप्त होऊन आयुष्यभर वणवण करण्यापेक्षा तू या हरीच्या चरणी चित्त स्थिर कर. हे भ्रमररूपी मना, तुला हे हरीचे चरण कमल लाभले आहेत. त्यावर बसून तू निश्चल मनाने भक्तिरसाचा, शब्दरसाचा आस्वाद घे. सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विदगदू रे भ्रमरा. हे भ्रमरा, हरिचरणाचा भक्तिरसाचा रस पिऊन तू साक्षात सुमन न होता तू सुमनांचा सुगंध झाला आहेस. आयुष्यभर वृक्षलतिकामधून, फुलपाकळ्यामधून बागडून तू साक्षात एक ब्रह्मकमळ झाला आहेस. आणि त्या ब्रह्मकमळातून सुगंध नाही तर परिमळू झुळकत झुळकत विदगत झाला आहे, म्हणजे अत्यंत रसयुक्त, अत्यंत उत्तम, अलौकिक असा हा परिमळ आहे. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा. हे भ्रमरा, हरिचरणाचे बोधामृत पाऊल तू श्रीरूपी झाला आहेस. तू इतका भाग्यवान आहेस की विठ्ठल चरणांच्या सहवासाचे भाग्य तुला प्राप्त झाले, म्हणून तू सौभाग्य सुंदरू आहेस.
विठ्ठल रखुमाईच्या चरणी तू फुले वाहून तू सुमन सुगंधू झाला आहेस. ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा.